आपण पाहताय प्राईम टाईम, आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच काहीशी धडकी भरवणारी बातमी, पण घाबरून जाऊ नका, काळजी मात्र घेतली पाहिजे, कारण देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत चालली आहे. देशात आज जी नवीन आकडेवारी हाती आली आहे त्यानुसार 358 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत हे आज सापडले, तर ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या 694 पोहोचली. म्हणजेच एका दिवसात तब्बल 358 नवीन रुग्णांची भर पडली. हे सगळे रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आहेत. महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एका दिवसात 20 नव्या रुग्णांची भर पडली. यात मुंबईतल्या 11, पुण्यातल्या 6, साताऱ्यातल्या 2 आणि अहमदनगरमधल्या 1 रुग्णाचा समावेश आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती, देशभरात एका दिवसात 358 रुग्णांची नव्यानं भर पडली आहे. हे सगळे ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात ओमायक्रॉनचे 20 रुग्ण दिवसभरात वाढले आहेत. ते डेल्टा फैलता है उससे कहीं अधिक रफ्तार से ओमिक्रॉन फैल रहा है. WHO ने यह भी कहा कि ओमिक्रॉन के केसेस डबल होते हैं 1.5 दिन से 3 दिन के अंदर. तो ये अपने आप में चिंता की बात है. इसलिए हमारा परामर्श राज्यों को और आपके माध्यम से सबको ये है कि हमें विजिलेंट रहने की आवश्यकता है. त्यामुळे घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका, पण काळजी घ्या. काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. मास्क वापरला पाहिजे. सर्व सार्वजनिक ठिकाणी जाताना हात वारंवार धुतले पाहिजेत. अंतराच्या नियमाचंही पालन केलं पाहिजे. आजपासून राज्यामध्ये रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली. रात्री 9 ते 6 या दरम्यान ही जमावबंदी असणार आहे. थिएटर्समध्ये 50% उपस्थिती, तर हॉलमध्ये केवळ 25% उपस्थिती. खुल्या जागेत क्षमतेच्या 50% उपस्थिती, अशा प्रकारचे निर्बंध घालण्यात आले. संपूर्ण राज्यभरात हे जमावबंदीचे निर्बंध लागू असतील असं सरकारच्या वतीनं काही वेळापूर्वी सभागृहात स्पष्ट करण्यात आलं. ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती, ती म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं ओमायक्रॉनचं वाढतं प्रमाण पाहता राज्यात नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यात रात्रीच्या वेळेला जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 9 ते 6 अशा वेळात ही जमावबंदी असेल. उपाहारगृह, थिएटर्स, नाट्यगृह हे 50% उपस्थितीनं सुरू ठेवता येईल. लग्नासाठी बंदिस्त सभागृहात 100 संख्या, तर खुल्या जागेतल्या लग्नाला 250 जणांनाच हजर राहता येईल. राजकीय कार्यक्रमाला 100 जणांनाच उपस्थिती, त्यापेक्षा वर जर का उपस्थिती असेल तर कारवाई होईल. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल, तर जे आयोजक असतील कार्यक्रमाचे त्यांना 50,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते 6 या वेळेत बंदी असेल. रात्री नऊ ते सकाळी सहा 5 पेक्षा जास्त म्हणजे संचारबंदी. नाही, सांगतो ना पुढे. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये एकाच वेळेला उपस्थितांची संख्या 100 नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 नसेल व या जागेच्या क्षमतेच्या 25% यापेक्षा जे कमी असेल ते इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमासाठी देखील उपस्थितांची संख्या 100 नसेल व खुल्या जागेत ही संख्या 250 नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25% यापैकी कमी असेल ते. उपरोक्त दोन्ही कार्यक्रमाव्यतिरिक्तच्या कार्यक्रमात बंदिस्त जागे जिथे आसन क्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या 50% जास्त नसेल, तसेच तेथे आसन क्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25% उपस्थित असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमात जर ते खुल्या जागेत होत असतील तर आसन क्षमतेच्या 25% जास्त उपस्थिती नसेल. क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रमस्थळाच्या आसन क्षमतेच्या 25% जास्त
उपस्थिती नसेल, वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ व किंवा एकत्र येणाऱ्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची उपस्थिती संख्या किती असावी हे निश्चित करेल. त्यामुळे सरकारच्या वतीने हे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. संपूर्ण देशभरात ओमायक्रॉनची संख्या वाढली. आज एका दिवसात 358 ओमायक्रॉन पॉझिटिव्ह नवे रुग्ण सापडले, तर एकूण संख्या ही 650 वर गेले. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. म्हणूनच मध्य प्रदेशच्या पाठोपाठ महाराष्ट्रात सुद्धा, संपूर्ण महाराष्ट्राकरता आज निर्बंध जारी करण्यात आले. ते म्हणजे रात्री 9 ते 6 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. देशातली आता आज 358 रुग्ण एका दिवसात वाढल्यानं देशभरातल्या ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 600 पार गेली. यात पुणे, मुंबई, अहमदनगर, सातारा या सर्व शहरांमध्ये रुग्ण सापडले. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, काय अधिक माहिती आहे? थोड्याच वेळापूर्वी विधानसभेच्या सभागृहामध्ये संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी राज्यामध्ये रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश जे आहेत निर्गमित केल्याचं सांगण्यात आलेलं आहे. 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. राज्यभरामध्ये COVID-19 संसर्गाचे जे रुग्ण वाढत चाललेले, त्याचबरोबर ओमायक्रॉनचा देखील जो काही वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे, त्यामुळे हा निर्णय जो आहे राज्य सरकारने घेतलेला आहे. क्रिसमस उद्यापासून सुरू होत आहे, त्याचबरोबर न्यू इयरच्या पार्टी असेल किंवा जल्लोष असेल, सोहळे असतील, यावरती देखील निर्बंध देण्यात आलेले आहेत. 50% अधिक क्षमतेने कुठलेही कार्यक्रम करता येणार नाहीत असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. जर त्याचं उल्लंघन करण्यात आलं तर थेट आयोजकांवरती 50,000 रुपयांपर्यंत कडक कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला 500 रुपये दंड जो आहे तो आकारण्यात येणार आहे. राज्यभरामध्ये सध्या ओमायक्रॉनचे रुग्ण जे आहेत ते वाढताना दिसत आहेत, देशभरात देखील वाढताना दिसत आहेत. त्यामुळे हा निर्णय जो आहे राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. कुठेही गर्दी वाढू नये आणि पुन्हा एकदा कोविड संसर्गाला निमंत्रण मिळू नये या दृष्टिकोनातून राज्य सरकारने हा निर्णय जो आहे उदय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा दोन्ही लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे, स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. बोलूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. विलिनीकरणावर, एसटीच्या विलिनीकरणासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एक अतिशय महत्वाचं वक्तव्य केलंय. एसटीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा होत होती, त्यावेळेला विलिनीकरण होईल हे डोक्यातून काढून टाका. राज्यात केवळ आमचंच नाही तर अन्य कोणतंही सरकार आलं तरी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं सरसकट सरकारी कर्मचारी म्हणून विलिनीकरण होणं हे अशक्य आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ झाली पाहिजे हे निश्चित आणि ती पगारवाढ करण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. एवढंच नाही तर एसटी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे, पण 10 तारखेच्या आत कोणत्याही परिस्थितीत एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळेल यासाठी सरकारनं हमी घेतली आहे असं सांगायलाही अजित पवार विसरले नाही. मला या सभागृहाच्या चर्चेच्या निमित्तानं माझ्या एसटी कामगारांना सर्वांना सांगायचं आहे की त्यांनी हे डोक्यातनं काढून टाका की आपल्याला कधीतरी विलिनीकरण होईल. हे शेवटी तर हायकोर्टात तो बॉल आहे, पण असं होऊ नये की जसं टोकाची भूमिका घेऊन आमच्या मुंबईमध्ये गिरणी कामगारांचं प्रचंड नुकसान झालं, देशोधडीला लागले, तसे दशोधडीला आम्ही लावून देणारच नाही, त्याबद्दल दुमत नाही, परंतु एवढा चांगला 5,000 रुपये वाढ केली, एकेकाची मिनिमम 5,000 रुपये वाढ केली. दरम्यान महिलांच्या संदर्भातल्या अन्याय अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शक्ती विधेयक जे तयार करण्यात आलंय विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेनं सुद्धा आज या विधेयकाला मंजुरी दिली. संयुक्त समितीचा सुधारित प्रस्ताव सुद्धा स्वीकारण्यात आला. दोन्ही सभागृहात एकमतानं शक्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. गुरुवारी विधानसभेमध्ये सुद्धा त्याला मंजुरी मिळाली. या अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा शक्ती कायदा हा संयुक्त समितीच्या सुधारित प्रस्तावासह दोन्ही सभागृहात मंजूर झाला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत हा सुधारित शक्ती
विधेयक मांडलं. आता हे विधेयक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवलं जाईल आणि त्यांच्या स्वाक्षरीनंतर राज्यात कायद्यात रूपांतर होईल. विधान परिषदेमध्ये शक्ती विधेयक एकमताने मान्य झालेलं आहे, मंजूर झालेलं आहे. आता ते शक्ती विधेयकाच्या संदर्भामधले बरेचसे मुद्दे आपल्या समोर आलेले आहेत, पण योग्य वेळेमध्ये शिक्षा होणं, त्याचसोबत न्यायाच्या मार्गाने चालण्यासाठी म्हणून जे काही समुपदेशन, कायदा सेवा, मदत, पुनर्वसन या गोष्टींसाठी 52 क्रमांकाचं विधेयकसुद्धा आज समोर आलेलं आहे, संयुक्त चिकित्सा समितीकडे गेलेलं आहे. आणि या दोन्हीच्या माध्यमातून स्त्रियांना न्यायापर्यंत पोहोचण्याची शक्ती प्राप्त होईल असं वाटतं. दरम्यान विधान परिषदेत एकमतानं मंजुरी मिळाल्यानंतर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पुण्यात बालगंधर्व चौकामध्ये मिठाई वाटण्यात आली. शक्ती विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर त्याचा महिलांना मोठा फायदा होणार आहे असं मत यावेळी मांडण्यात आलं. आज पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने हा आनंद उत्सव साजरा केला जातोय. कारण की गेले अनेक दिवस आपण ज्या ऐतिहासिक निर्णयाची वाट पाहत होतो तो ऐतिहासिक निर्णय आज मंजूर होतोय. काल विधानसभेमध्ये शक्ती विधेयक मंजूर झालं, आज विधान परिषदेमध्ये एकमताने शक्ती विधेयक मंजूर झालं. याबद्दल मी राज्याचे गृहमंत्री आदरणीय दिलीपजी वळसे पाटील साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व सर्व मंत्री जे महाविकास आघाडी सरकारमध्ये या संयुक्त समितीमध्ये काम करत होते या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्यात परस्परांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं, तसंच उपोषणालाही सुरुवात केली. विषय होता खेडमधल्या एका भूखंडाच्या संदर्भात. शिवसेनेचे नेते आणि आमदार रामदास कदम यांच्या एका संस्थेला हा भूखंड देण्यात आला आहे, पण तो तातडीनं नगरपालिकेला परत मिळाला पाहिजे यासाठी मनसेनं हे आंदोलन सुरू केलं आहे. तर मनसेचे जे नेते आहेत, जे खेडचे नगराध्यक्ष आहेत खेडेकर, तर त्यांना थेट अपात्र ठरवावं, कारण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत आणि गुप्त अहवालामध्ये ते दोषी ठरले आहेत अशा प्रकारचा दावा हा रामदास कदम आणि शिवसेनेच्या वतीनं करण्यात येतो आहे. आणि खेडमध्ये मनसे आणि शिवसेनेने परस्परांच्या विरोधात अशा प्रकारे आंदोलनाला सुरुवात केली आहे. प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा आमचा हा आजचं हे लाक्षणिक उपोषण आहे. त्याच्यामध्ये प्रशासनाने याची दखल घ्यावी, ही परवानगी रद्द करावी आणि ही बिल्डिंग नगरपालिकेच्या ताब्यात द्यावी, जेणेकरून या बिल्डिंगचा उपयोग इथल्या नागरिकांसाठी होईल अशा पद्धतीच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आहे. या संस्थेचे चेअरमन पहिले रामदासभाई कदम होते. या संचालक बॉडीवरती विद्यमान आमदार योगेश कदम आहेत. अशा ह्या संस्थेची सगळी ही संचालक मंडळ आहे. त्यामुळे कशा पद्धतीने सत्तेचा उपयोग करून घेतलेला आहे हे आपल्या निदर्शनास या ठिकाणी येतं. आणि हेच तर आम्हाला सांगणं आहे की 100% सत्ता येणं यासाठीच हवी आहे की या खेड शहरातले मोक्याचे भूखंड आपल्या संस्थेकडे घ्यायचे आणि त्याचा उपयोग आपल्या खाजगी उपयोगासाठी करायचं अशा पद्धतीची भूमिका या संस्थेची आहे. सदर पुराव्यांती असा निकाल लागलेला आहे की नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे या भ्रष्टाचारमध्ये सामील आहेत. आणि त्या आशयाने प्रतिभा पाटील अप्पर सचिव महाराष्ट्र शासन यांनी प्रशासनाला निर्देश दिले होते की आपण ह्या भ्रष्टाचाराविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, परंतु आज तगायत कुठच्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा पोलीस प्रशासनाने या वैभव खेडेकरच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले नाहीत. आणि त्याच्याच निषेधार्थ आज आम्ही खेड शहर शिवसेना व शिवसेनेचे सर्व नगरसेवक त्याचं निषेध करण्याकरता एक लाक्षणिक उपोषण छेडत आहोत. आता वळूयात पुढच्या एका धक्कादायक बातमीकडे. धक्का हा वेगळ्या प्रकारचा आहे, कारण इतके जबरदस्त पैसे आणि नोटा पाहिलं की तुमचा आ बंदच होणार नाही. बातमी आहे उत्तर प्रदेशातील. उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये अत्तर व्यावसायिक आणि सपाचे नेते पियुष जैन यांच्या घरी आयकर विभागानं धाड टाकली.
आणि शोधाशोध केल्यानंतर अवघ्या काही तासात पियुष जैन यांच्या घरात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना 150 कोटी रुपये रोख स्वरूपात सापडले. गुरुवारी दुपारी इन्कम टॅक्सच्या टीमनं जैन यांच्या घरी ही धाड टाकली होती. आनंदपुरी भागात पियुष जैन यांचं घर आहे आणि मोठ्या मोठ्या खोक्यांमधनं काही ट्रंकांमधनं ह्या सगळ्या नोटा भरलेल्या होत्या. व्यावसायिक पियुष जैन हे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी पार्टीच्या नावावरून एक अत्तरसुद्धा लॉन्च केलं होतं, त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पियुष जैन यांच्या नावावर 40 कंपन्या आहेत आणि या कंपन्यांच्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणात टॅक्सची चोरीसुद्धा करतात. पण हे 150 कोटी रुपये रोख सापडल्यानं अधिकारी चक्रावले. काही मशीन लावून जवळपास 2 दिवस हे 150 कोटी रुपये मोजण्याचं काम अधिकारी करत आहेत. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. काळजी घ्या, समूहानं बाहेर पडू नका. जर बाहेर पडलात अत्यावश्यक कामाला तर मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका.